डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी एकत्र या असं आवाहन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजित वैद्यकीय प्रकोष्ठ या कार्यक्रमात महापौर श्रीकांचना यन्नम बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय आघाडी प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक डॉक्टर अजित गोपछडे, सहसंयोजक डॉक्टर प्रमोद कुबडे, शहर संयोजक डॉक्टर राजेश फडकुले यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना महापौर श्रीकांचना यन्नम म्हणाल्या की डॉक्टरांच्या अडीअडचणी समस्या दूर करण्यासाठी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी हक्कासाठी एकत्र येऊन संघटन करून लढलं तर प्रश्न लवकर सुटतील. वैद्यकीय संघटनेच्या माध्यमातून जो लोकांचा सेवा करत आहे त्या सेवेसाठी मी शुभेच्छा देते. आज संघटनेच्या माध्यमातून चांगला सेवा आपण द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि गेल्या कोविडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असू दे, नगरसेवक असू दे, शहरामध्ये चांगलं काम आपण केलेलं आहे. प्रत्येक प्रभागामध्ये आणि प्रत्येक वार्डामध्ये आपण सेवा या ठिकाणी दिलेल्या आहेत. ज्या काही तुमचं अडचण महापालिकेच्या महापालिकेचं असू दे आणि आपल्याकडे जे काही तुम्हाला सरकारच्या अपेक्षा असल्या तरी तुम्ही आपल्याकडे या. भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख म्हणाले की कृतीशील संघटन मजबूत करून डॉक्टरांच्या पाठीशी भाजप कायम सोबत राहील. या प्रसंगी डॉक्टर अजित गोपछडे, डॉक्टर प्रमोद कुबडे, डॉक्टर राजेश फडकुले यांनी मार्गदर्शन केलं. आभार प्रदर्शन इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुजित सारडा यांनी केलं. या कार्यक्रमाला डॉक्टर अमित भोसले, डॉक्टर कल्याण भूषणे, डॉक्टर एस डी होळकर, डॉक्टर आर एम गाजुल, डॉक्टर यू ए वैद्य, डॉक्टर संजय मंठाळे, डॉक्टर शैलेश पाटील, डॉक्टर नानासाहेब अर्जुन यांची उपस्थिती होती.